हाय नमस्कार झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण बिडाचा तवा कास्ट आयनचा तवा म्हणजे जो घावण किंवा डोशांसाठी वापरतो तो कसा तयार करायचा कसा सिजनिंग करायचा तेसुद्धा अगदी सोप्या चार स्टेपमध्ये तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका मध्ये मध्ये मी काही टिप्स सांगते तर इथे मी हा तवा आणलेला आहे मी म्हणजे हा माझ्या बहिणीने दिलेला आहे तिचा तवा सारखा करायला हा तिला पाचशे रुपयाला मिळालेला आहे हा ठीक आहे चांगला जाड आहे आणि नऊ इंच इनर डायमीटर आहे आउटर डायमीटर दहा इंचाचं आहे तर हे हल्लीमध्ये असं पॉलिश म्हणजे मशीन फिरवलेली असते गुळगुळीतपणासाठी गुड़ तर त्याची पावडर बरीचशी आहे काळपट तर ती आपल्याला आधी स्वच्छ करून घ्यायची आहे तर आधी मी थोडंसं तुम्हाला असं पुसून दाखवलेलं आहे काळपटपणा डायरेक्ट तुम्ही धुवायला घ्यायचा आलेल तर मी पाण्याखाली आधी धुवून घेते आणि थोडंसं लिक्विड डिशवॉश घ्यायचं आहे आणि त्याने आपण चांगला असा व्यवस्थित घासून काढायचं आहे तिकडे असं त्याचं प्राईज लिहिलेली होती तर ती पण मी घालवलेली आहे चोळून गेलेली आहे तर असं स्वच्छ आतून बाहेरून सगळ्या साईडने आपण लिक्विड डिशवॉशने साफ करून घ्यायचं आहे जेणेकरून काळपटपणा जेवढा आहे तो निघून जाईल याचा जा प्रयत्न करायचा आहे तर जवळजवळ मी घालवलेला आहे परंतु पहा मी परत फडकं लावल्यावर त्याला थोडासा असा पिवळटपणा दिसतो आहे तर मी पुसून पुसून आता काढलाय आहे जेवढं शक्य आहे तेवढं मी धुवून घेतलेलं आहे खूप वेळ पण घासत बसायचं नाही आहे तर आता आपण तापत जरा ठेवायचं आहे एकदम कोरडा करून घ्यायचा आहे तापून आता इथे तिळाचं तेल आहे तर माझं कोल्ड प्रेसचं आहे तेच मी वापरते कारण आमच्याकडे नेहमी हे असतं तर मी नारळाची शेंडी घेतली तुम्ही एखादा कपडा घेतला तरी चालेल त्याने मी पसरवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी स्वच्छ परत पुसून घेते जेणेकरून त्याचं ते काळपटपणा पिवळटपणा निघून जाईल तर म्हणून आधी तिळाचं तेल असं सहज थोडंसं टाकून मी पुसून घेतलेलं आहे आता मी परत एकदा गरम करून घेतलेलं आहे आपली ही पहिली स्टेप्स सुरू आहे आता मी जवळजवळ दोन चमचे तिळाचं तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यावर आता कांदा परतून घ्यायचा आहे या पूर्ण प्रोसिजरमध्ये आपल्याला तिळाचं तेलच वापरायचं आहे आणि केव्हा आपल्याला दुसरं आपलं खाण्याचं तेल वापरतो ते मी पुढे सांगतेच आहे तर सिजनिंगसाठी तिळाचं तेल अगदी खूप उत्तम असतं या आधी पण मी कढई आणि एक तवा असाच करून घेतलेला होता तर पहा कांदा झालेला आहे खूप काळा करायचा आहे काढून टाकायचा आहे कांदा आणि रात्रभर असंच आपण ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आता दुसऱ्या स्टेपमध्ये आपण सर्व ते पुसून घेतलेलं आहे आणि आता तवा कसा धुवायचा ते दाखवते आधी मी साध्या पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि घासणी परत स्क्रबर तारेचं अजिबात पूर्ण प्रोसिजरमध्ये किंवा कधीच तारेचं याच्यासाठी वापरायचं नाही तर असं स्क्रबर किंवा नारळाच्या शेंडीने तुम्ही साफ करू शकता तर हा आता मधला काळपटपणा बघा थोडासा राहायला काय हरकत नाही तर इथे आपण लिक्विड डिटर्जंट किंवा डिशवॉश लिक्विड वापरायचं नाही तर मी धुवून घेतलेलं आहे आणि आता पुसून परत गरम करते आहे तर प्रत्येक वेळी तवा धुतला का प्रत्येक वेळी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि आत्ता मी त्याच्यावर परत तिळाचं तेल जरा बऱ्यापैकी टाकलेलं आहे कोण अडीच ते तीन चमचे टाकलेलं आहे सगळीकडे फिरून घ्यायचं अगदी वरच्या भागात पण मी फिरून घेतलेला हा दुसरा माझा आधीचा तवा बघा जो मी कित्येक वर्षापासून वापरते आहे तर आता मी दाखवते पहा हे पिवळटपणा थोडा आता कांद्याचा पण पिवळपणा तिथे उतरलेला आहे बारा तास मी झाकलेला होता आणि बारा तासानंतर जेवढं त्याच्यात तेल ॲब्सॉर्ब झालं तेवढं होऊन गेलेलं आहे आता हे उरलेलं तेल मी काढून ठेवलेलं आहे त्याचा उपयोग मी नंतर दाखवते आता तिसऱ्या स्टेपमध्ये आपण काय करायचं आहे आधी सगळं पुसून घ्यायचं आहे जे कांद्याचं तेल वगैरे होतं ते अर्ध काढलं आणि आपण पुसून घेतलं तर आता इथे मी घावणाचं बॅटर तयार केलेलं आहे आणि तवा तापत ठेवलेला आहे थोडंसं तेल टाकायचं ते आहे आता आपण डायरेक्ट घावन काढायचे आहे तर हे घावन आपण खायचे नाही आहेत तर ते सारखं सिजन करण्यासाठीच आपण हे टाकतो टाकतोय तर पहिला घावन मी टाकलेला आहे तवा माझा मधोमध आधी नव्हता म्हणून पहा थोडा एका साईडने थोडं कच्चट राहिलेलं आहे मी परत नीट केला तो ता ता तर आता साईडने सुटू द्यायच्या कडा आणि मग आपण घावण परतायला किंवा उचलायला घ्यायचा तर पहा पहिला घावण शक्यतो असा तुटूनच जाणार आहे तो नीट झालेला पण नव्हता आता आपण परत दुसरा घावण टाकून बघूया तर दुसरा घावण पण आता मी रेडी करते आहे टाकायला तर तेल लावलेलं आहे आणि साईडने कधी पण घावण ओतायला सुरुवात करायची आणि मध्ये शेवटी बॅटर मधल्या भागात टाकायचं आहे तर आता इथे पण मी मिडियम गॅसच ठेवलेला आहे हाय ठेवला तरी हरकत नाही गॅसची फ्लेम ॲडजस्ट करत राहायची तर कडा सुटलेल्या आहेत आणि घावण आता चांगल्या प्रकारे झालेलं आहे घावणाच्या वेळी थोड्या काहीसे कंद झाकण ठेवायचं असतं पण आता हे रफ आहे म्हणून मग मी नाही ठेवलं काही वेळा नाही ठेवलं तरी चालतं तर आता पहा मधला भाग थोडा करपट झालेला आहे तर मी तिळाचं तेल थोडंसं लावून ठेवलेलं आहे आणि आता आपण ते गरम पाण्याने साफ करूया तर आता मी पाणी गरम करून टाकलेलं आहे त्याच्यावर आता चांगलं आपण स्क्रबरच्या साह्याने साफ करूया या पूर्ण प्रोसेसमध्ये कुठेच तारेचं स्क्रबर वापरायचं नाही किंवा लोखंडी किंवा या कास्ट आयर्नला तारेचं स्क्रबर वापरू नका तुम्ही तर याच प्रकारे करून घ्यायचं आहे तर आता आपण परत एकदा गरम पाणी टाकून अगदी क्लीन करू यामधला काळपटपणा जो होता तो केला आता आपण लिक्विड डिट लिक्विड डिशवॉश वापरायचं आहे आणि क्लीन करून घ्यायचं आहे तर बऱ्यापैकी साफ करायचे आहे तर आता आपली शेवटची स्टेप आपण थोड्या वेळात सुरू करूयात आधी क्लीन करून आपण पुसून घ्यायचं आहे स्वच्छ तर पुसल्यानंतर दोन्ही साईडने आपण कोरडं करून घ्यायचं आहे परत आपण धुतल्यानंतर पुसल्यानंतर जसं ड्राय करतो तसं ड्राय करायचं आहे आणि गरम पूर्ण ड्राय झाल्यावर तिळाचं तेल टाकून घ्यायचं टाक आहे चौथी स्टेपमध्ये आता आपण तिळाचं तेल टाकलेलं आहे बघायचं आहे थोडासा असा काळपटपण आपल्याला दिसलेला आहे तर आपण आता माग मागून म्हणजे खालच्या भागात जे तेल आपण वाटेत काढून ठेवलेलं मी दाखवलेलं ते घ्यायचं आहे त्याचा उपयोग मागच्या भागासाठी आपण करायचं आहे फेकून न देता आणि आता वरच्या भागात चांगलं तेल टाकायचं चा चा आहे आणि पसरवून घ्यायचं आहे तर मी मगाशी स्वच्छ पुसून घेतलेलं आता हे परत एक दहा बारा तास किंवा रात्रभर ठेवा रात्रभर मी ठेवलेलं आता पहा काळपटपणा आणि कांद्याचा पिवळटपणा पूर्णपणे गेलेला आहे आपला आता कास्ट आयनचा तवा अगदी तयार झालेला आहे आता मी आज डोशाचं इथे रात्री पीठ तयार करून ठेवलेलं तर आपण डोसे काढून बघूया त्याच्यावर निघतायत का तर ही फायनल स्टेज आहे तर तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे आता आपलं खाण्याचं तेल वापरायचं यावेळी आणि आपण आता डोसे काढून घेऊया तर पहा डोसा मी टाकून दिलेला आहे आता तो निघतोय का बघूया जर निघाला तर समजायचं आपला कास्ट आयनचा तवा एकदम तयार झालेला आहे तर बऱ्यापैकी सहज अगदी निघालेला आहे पहा किती छान डोसा झालेला आहे तर अशा प्रकारे सहज चार स्टेपमध्ये आपला कास्ट आयनचा तवा म्हणजे अगदी दोन दिवसात तयार झालेला आहे तर आपण दुसरा पण डोसा टाकून बघूया अगदी पहिल्यावरच विश्वास नको ठेवूया तर दुसरा पण मी टाकून काढलेला व्यवस्थित झालेला आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनेल नक्की सबस्क्राईब करा